राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये आता सुनावणी सुरू झालेली आहे. महत्वाची बातमी आपण पाहत आहे. सेना राष्ट्रवादीची दोन्ही प्रकरणं एका दिवशी ऐकतो असं सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटलेलं आहे. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये आता सुनावणी सुरू झालेली आहे. दादा गटातील आमदारांना अपात्र करण्याची पवार गटाची याचिका आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या समोर आता सुनावणी सुरू झालेली आहे. महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय. संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक माहिती जाणून घेणार आहोत. संदीप, अपडेट्स. सरी काही वेळापूर्वी सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणावर सुनावणी झाली. खरं तर आज राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अपात्रते प्रकरणी ही सुनावणी होती. अजित पवार गटातल्या आमदारांना अपात्र करावं अशी मागणी शरद पवार यांच्या गटाकडून करण्यात आली होती, त्यावर ही सुनावणी होती. या सुनावणीच्या वेळेला सरन्यायाधीशांनी असं म्हटलेलं आहे की ही दोन्ही प्रकरणं, म्हणजे शिवसेनेतलंही प्रकरण सेम आहे आणि राष्ट्रवादीतलं ही दोन्ही प्रकरणं सेम आहेत, त्यामुळे ही दोन्ही प्रकरणं टॅग केली जाणार नाहीत. मात्र या दोन्ही प्रकरणांची जी सुनावणी आहे ती आम्ही एकत्र घेऊ किंवा एकत्रित ऐकू, जेणेकरून आता स्पष्ट होतं की ज्यावेळा शिवसेनेची सुनावणी असेल त्याच वेळा राष्ट्रवादी काँग्रेसची देखील सुनावणी आहे ती होणार आहे. कारण शिवसेनेतली जी याचिका आहे ती उद्धव ठाकरे यांची अशी आहे की एकनाथ शिंदे यांच्या गटातल्या आमदारांना अपात्र करावं, त्यामुळे आता शिवसेनेची याचिका ज्या दिवशी असेल त्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या या याचिकेवर सुनावणी जी आहे ती सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर होईल. त्याचबरोबर चारही पक्षांना नोटीस जारी केली आहे की म्हणजे इकडचे दोन्ही गट आणि तिकडचे दोन्ही गट की त्यांनी आपलं म्हणणं येत्या 8 दिवसांमध्ये सादर करावं सुप्रीम कोर्टासमोर, म्हणजे त्यानंतर मग ही सुनावणी होईल. एकंदरीतच काय तर आजची जी सुनावणी आहे ती टळलेली आहे असं म्हणता येईल आणि एकाच दिवशी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधली ही प्रकरणं कोर्टासमोर आणली जातील. वृषाली, मग आता ही सुनावणी पुढे केव्हा होणार आहे त्या संदर्भातली काही माहिती मिळते का? नाही, ह्याच महिन्यामध्ये खरं तर शिवसेनेची सुनावणी होणार होती विषारी, मात्र ती सुनावणी आता अजूनही लांबणीवर गेली आहे. पुढची तारीख अजून मिळायची आहे. मात्र शिवसेनेची जी सुनावणी आहे ती कदाचित ऑगस्ट महिन्यामध्ये होऊ शकते. सुनील प्रभूंनी ती याचिका दाखल केली आहे, त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी दिलेला जो निर्णय होता त्या निर्णयाच्या विरोधात आमदारांना अपात्र करावं अशी, म्हणजे जो मॅटर आहे तो दोन्हीकडचाही सेम आहे, राष्ट्रवादी काँग्रेसमधला असेल किंवा शिवसेनेमधला असेल. त्यामुळंच आज सरन्यायाधीशांनी हे स्पष्ट केलं की ही प्रकरणं टॅग केली जाणार नाहीत, मात्र दोन्हींची एकत्रित सुनावणी ऐकून घेतली जाईल. नक्कीच, धन्यवाद संदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.